नमस्कार. अध्याय 49, भाग 2. मागील भागात संत तुकाराम महाराजांनी आपल्या पत्नीच्या निमित्ताने सर्व जनांना अतिशय सोप्या साध्या आणि कमी शब्दात म्हणजेच 11 अभंगांमध्ये पारमार्थिक उपदेश करून आपल्या जीवनाचे सार्थक होण्यासाठी काय करावे हे सांगितले आहे. यासाठी त्यांनी आपली 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय याद्वारे आपण भौतिक सुखसुविधा मिळवत असतो आणि या बाह्यांगी मिळणाऱ्या आनंदाने हुरळून जातो, आपल्या स्वतःच्याच मस्तीत जीवन जगत असतो. परंतु काळ कोणासाठी थांबत नाही, तो वेळ येताच आपली करामत दाखवत असतो. यासाठी आत्ताच जे सर्वांना प्रिय होईल ते कार्य करावे. जर परमार्थ करावायचा असेल तर आपल्या देहाचाही लोभ धरून चालणार नाही, फुले झालीच नाहीत असे समजावे. घरी असणाऱ्या चीज वस्तू अन्न वस्त्र यांचेही दान करावे. यासाठी चोरी झाली असे समजावे, म्हणजे त्याचा त्रास होणार नाही. आपल्या गोठ्यातील गुरेढोरे एखाद्या रोगाने मरून गेली असे समजावे. आणि आपले चित्त हे वज्रासन कठीण करून सुखाचा त्याग करावा. हे भवबंधन आपोआप तुटणार आहे आणि शेवटी अतिशय गोमटा सोहळा आपल्या वाट्याला येणार आहे. त्यामुळे वैकुंठ गमन करण्यासाठी स्वतः पांडुरंग हिरेजडित विमान आपल्यासाठी पाठवे. संत सज्जन देवर्षे हे हा सोहळा संपन्न कर. खरोखरच आज एवढी वर्षे उलटली तरी थोर समाजसुधारक देशभक्त यासारख्या लोकांचे समाधी सोहळे, महापरिनिर्वाण दिन, पुण्यतिथी, जयंती आजही लोक मोठ्या उत्साहाने साजरे करतात. सर्व काही दिल्याशिवाय परमेश्वर प्राप्ती होत नाही हे खरे. सर्व काही देणे म्हणजे परमेश्वरावर विश्वास ठेवून कोणत्याही लाभाची अपेक्षा न ठेवता आपल्या वाट्याचे कर्तव्य कर्म करत राहणे. यामुळेच हृदयात पांडुरंग प्रकट होणार आहे. आपले मन हे सदोदित प्रसन्न राहणार आहे. त्याची गुप्तान निश्चितच हरपली जाणार आहे असे तुकाराम महाराज म्हणतात. याबद्दल किती बोलले तरी आपले समाधान होणार नाही. आणि म्हणूनच साधू संतही अहर्निश परमेश्वर चिंतन त्याची सेवा आपले निजकर्म करत असतात. या भागात महिपती महाराजांनी पांडुरंगाचे जे वर्णन केले आहे तेही अतिशय लोभस्वानी आहे. हे वर्णन ऐकताना आपल्या डोळ्यासमोर ती कैवल्य मूर्ती आपोआपच उभी राहते. तुकाराम महाराज म्हणतात, सर्व काही पांडुरंगमय समजत आलो आहे. सखे सोयरे वृक्षवली सर्व मला समान दिसतात आणि त्यामुळेच कोणत्याही गोष्टीचा खेद अथवा खंत करत नाही. हा तुकाराम खरोखरच संत पदाला पोहोचला आहे का? लाभ मोह दंभ टाकून याच्या मनात खरोखरच करुणा निर्माण झाली आहे का हे पाहण्यासाठी स्वतः रुक्मिणी मातेने त्यांच्या गावातील एका हरिजन स्त्रीचे रूप धारण केले आहे. आता पुढे, तव गावाची महारीण होती दिन, तिचे रूप धरी माता रुक्मिण, तुकयाचे सत्व पाहावया कारण वस्त्र मागवून पाहावे, ऐसे म्हणोनी विश्वजननी बाहेर निघाली ते क्षणी, तुकया ते देखोनी नयरी काय बोलली तयासी, घर लुटविले विप्राण हाती, मी तुमच्या घराची माहारी न राबती, काही उरले असेल तया हाती तरी द्यावे मजपती माय बाप, तो वाडिया मागून परसा आत लुगडे वाळता देखिले तेत, ते तुकयाने ओढवणी त्वरित तिचं कारणे दिदले, गावीचे लोक देखोनी मनी विस्मित झाले तय क्षणी, मनती याने
विपरीत केली करणी, घातले पाणी संसारा, त्यांनी घरी सांगता मात ऐकोनी कांता क्रोध भरित, मने प्राक्तन माझे विपरीत, जाहली लोकांत अपकीर्ती, वाड्यात मिळाल्या शेजारीनी, कोणास सांगू सजनी, तळमळ मळी करीत असे, दोन मास पर्यंत जाण भ्रतारे त्यागिले मज कारण, परतोनी घरी न येची जाण, गावात असून साजनी नाना परिचय त्रिविध जन, मागे पुढे बोलती न्यून, मनती काल समजावून घरासी घेऊन मी आले, रात्री मांडोनी कीर्तन त्याने मज घातले मोहर, नाना परिचय दृष्टांत देऊन बोलिला वचन ते ऐका, माय बाप विठ्ठल रखुमाई त्यांचे पाय आठवीत जाई, ती अन्न वस्त्र देतील समयी, सायास काही न करिता, त्यांचा विश्वास म्या धरून सकळ लुटविले धनधान्य, भांडी गुरे सर्व देऊन उदास होऊन बैसले, नेस्ते वस्त्र आणिले धुवोनी, ते परसात वाळवू घातले साजनी, ते महारणी सधिधले ओढोनी, तुम्ही तो नयनी देखिले, मी करून या बोल मजुरी, लेकुरे पोषित होते बरी, त्यांचे तो बाहेर बर व्यापारी, चाले पर भारी प्रारब्ध, या परी काळाकडे लागता म्या वायाची बुद्धी केली वृथा, घरासी आणिले प्राणनाथा, मुकले अर्था सर्वस्वे, पाय आठविता निशिदिनी अन्न वस्त्र देतील मज लागोनी, ऐसा विश्वास त्यांचे वचनी, आपुले मनी जाणीला, चिंतन केले दोन तीन वेळ, तो दरिद्र पातले तात्काळ, लेकुरे करती तळमळ, अन्न न मिळे म्हणोनी, ऐसा पायाने केला घात म्हणून संतप्त झाले चित्ती, तरी आता मी जाऊनी देवळात करीन विपरीत ते ऐका, घरधनीन पायांची वर्णिती थोरी, ते फोडवनी टाकी नये अवसरी, मग पाशान घेऊन मस्तकावई, चालिली लवकरी देवळात, मने रुक्मिणी पतीचे चरण, ब्रह्मादिक करीती ज्यांचे ध्यान, नारदादिक करीती ज्यांचे गायन, वर्णिती थोरपण जयांचे, त्यावरी पाशान घालोनी पाहे, मी फोडवनी टाकीन लवला हे, ऐसा चित्ती करुणी विषय महाद्वारासी जातसे, हे जाणूनी पंढरीनाथ देवळा माझी थरथरा कापत, तो भक्त वत्सल दीननाथ लीला दाखवित दासांसी, जेने मत्स्यरूप धरुणी शंकासुर मारिला समुद्र जीवनी, तो तुकयाचे श्रेयसी विवनी चक्रपाणी कापत, जो कुर्म होऊनी घरनिळ पाठीवरी धरिला मंदराचळ, तो सप्रेम भक्तांचे देखोनी निबळ कापे चळचळानी जांगे, जो वराह रूप धरून श्रीहरी वसुधा धरिली दाडेवरी, तो लीला नाटकी वैकुंठ विहारी निज भक्तांशी भीत असे, जो वळेच प्रकोटनी स्तंभात हिरण्यकशपू विदारीला दैत्य, तो निज भक्तांचे भयभूत वागवी चित्तात आपुल्या, दानाभिमाने फुगला बळी मग त्रिविक्रम होऊनी वरमाळी, तयांशी घातले पाताळी तो कापत देऊळी थरथरा, जो रेणुकेच्या उदासी येऊन निक्षत्रिय केली सकळ ओळी, तो निज भक्तांशी चक्रपाणी भयभीत होऊन कापत, सकळ सुरवरांशी जिंकिले जेने तो दशकंठ, निवटिला रघुनंदने ऐसा प्रतापी भक्तभूषणे, भये करून कापत कंस चानुर महादैत्य, सोहस्ते निवटी श्रीकृष्णनाथ, तो तुकयाचे कांतेचे भयभूत असे वागवित मानसी, घरमे डवरीला चक्रपाणी देखो विस्मित झाली रुक्मिणी, म्हणे कौणाची चिंता उपजली म्हणी, मज लागोनी सांगावे, यावरी म्हणे चक्रपाणी आजी चिंता उद्भवली आमचे म्हणी, जे तुकयाची कांता सक्रोध होऊनी पाशान घेऊन येत असे, निज करे फोडावे आमुचे चरण, ऐसा निश्चय केला तिनं, यासी उपाय करावा कोण, हे मज लागोन कळेना, रुक्मिणी म्हणे संकट काय येथोनी पळावे लवला आहे, एवढी वेळ चुकवणी पाहे परतो न यावे मागुती, यावरी म्हणे जगजीवन आपुले ते स्वाधीन नाही जाण, मी झालो असे भक्ता अधीन, त्यांचे आज्ञेने वर्तत असे, बाळक पदर धरिता पाहे पित्यासी बळे सोडविता नये, तो निज मोहे ठोकला चिराहे, तैसेच आम्हा हे झाले,
मिलिंद निजमुखे कोरी काष्टाशी परिकमळिनी सर्वथा न फोडवेन्यासी अडकला राहे निज मोहेसी गती तैसी मज झाली आपण गेली आहे येथून तरी तुकयाचे मोडेल मन मूर्ती न देखता सगुण तो देईल प्राण आपुला त्याचे मनोगत राखिले जरी तरी कांता येऊनी ये अवसरी पाषाण घालील पायावरी हे चिंता अंतरी मज वाटे इकडे पत्नीस क्रोध मानसी सत्वर येत असे देऊळ असे देखोनी तुका पुसे ती जसी कोठे जातेसी मज सांग एरी तयासी देत उत्तर तुझा पिता रुक्मिणीकांत तेनेची माझा केला घात पाय चित्ता आठविता तुवा उपदेशिले मज कारण आठवीत जाई त्याचे चरण मग पुरविल अन्न वस्त्र त्या म्या वचन ऐकिले विश्वासे वचन धरुणी चित्ती घर लुटविले विप्राण हाते मुले लेकुरे अनाथ दिसती अन्न वस्त्र त्या प्रति मिळेना ऐसा पायाने केला घात म्हणून चालिले देऊळात त्यावरी पाशानं घालूनी त्वरित फोडीन निश्चित ए समयी ऐसी पत्नीची ऐकोनी मात मोहे द्रवले तुकयाचे चित्त मने इने तो मांडिले विपरीत म्हणून अश्रुपात लोटला तरी इजसवे जाऊनी आपण नम्र बोलावे विनीत वचन कि क्रोध नावरेच तुझ कारण तरी मजवरी पाशान घाली का ऐसे विचारून चित्ती मागुनी चालले सत्वरगती हे जाणून या वैकुंठपती चिंता करीती मानसी पहिले थरथरा होते कापत उगेच राहिले निवांत देखोनी रुक्मिणी झाली विस्मित मग विनोदे पुसत देवासी मने देवादी देवा पंढरीनाथा मगा चळचळा कापत होता आता आश्रय पाठीराखा झाला कोण हा संशय चित्ता वाटत असे कोण तुमचा प्राण सका जीवलग पातला पाठीराखा म्हणून या वैकुंठ नायका निवांत राहिला ये समयी मग म्हणे दीन दयाळ आणिक जियारिष्ट ओढवले सबळ तू कया आपुला भक्त प्रेमळ आली कळवळ माझी तया कांता फोडील आपुले चरण म्हणून मागे येत असे जाण कि पत्नीस ऐसे बोलावे वचन घाली पाशाने मजवरी आपुले दुःख म्हणून विसरुणी त्याची चिंता वाटते दारुण यास उपाय करावा कवन हे मज कारण कळेना तिची तो आहे विरोध भक्ती विवेक विचार नाही चित्ती अवचित मारील तुकया प्रती हे चिंता मज प्रती वाटते पाशान घालील पायावरी मग त्याचे पाय दुखवले जरी तरी कीर्तनी नाचेल कैशापरी हे चिंता अंतरी मज वाटे यावरी रुक्मिणी उत्तर देत तुम्ही का उद्विग्न झाले ती व्यर्थ जयावरी आपुली दया किंचित तरी कळी काळ कापत तयासी जयाशी प्रसन्न झाला भास्कर त्यावरी सर्वथा न पडे अंधार कि वस्ती समिळाल्या क्षीरसागर तो सर्वदा क्षुधातुरा राहे ना साधल्या अमृत संजीवनी तरी रोग न बाधी त्या लागोनी तेवी तुमचे नाम तुकयाच्या वदनी असता चक्रपाणी भय काय ऐसे बोलता जगन्माता तो आली अवचित तुकयाची कांता पाशान ठेविला मस्तकावरता देखिले येता महाद्वारी ती अंतरी प्रवेशता सत्वर रुक्मिणीने आड केले द्वार तुकयासी ठेविले बाहेर काय निमित्त पै तेव्हा कांता संतापोनी अंतरी पाशान घालील तयावरी म्हणून येताची भितरी तुकयासी बाहेरी कोंडिले यापरी चुकवणी आघात भक्तांशी रक्षी पंढरीनाथ जैसे बाळक अग्निशी धरू जात तो माता रक्षिती तयास तुकयाचे चित्ते ऐसा भाव जे कांतेसी पावला पंढरी राव मजवली रुसला रुक्मिणी राव म्हणून द्वार आड केले कीर्तनी जागला घनस सावळा आता विश्रांती घ्यावया निद्रित झाला मी जाऊन तेथे करीन गलबला कोंडिले मजला यासाठी आता परतोनी जावे घरा सर्वथा न करावा उजगरा किंवा राग आला रुक्मिणीवरा आड केले द्वारा यासाठी कि कांतेची भक्ती विशेष जाण ती सापंगी जगत जीवन मज बाहेर दिधले टाकून म्हणून रुदन करीत असे असो ते समय तिचे प्रेम वर्णिता ग्रंथ विशेष वाढील कथा पायावरी पाशार उचलोनी घालिता तव रुक्मिणी माता बोलिली काय अपराध केला जगत जीवने म्हणून फोडितेसी
याचे चरण ते तू सांग हो मज कारण संकोच मनी न धरिता तेरी म्हणे ऐका हो माये एक दोन वेळा आठविले पाय तो मंदिरी न दिसे एकही ठाय संसार सोये मोडिली घरी नाही अन्न वस्त्र मुले लेकुरे करती रुदन म्हणून संतापले मन थोडी ते चरण यासाठी पायानी केला आमचा घात म्हणून संतप्त झाले चित्त ऐसी ऐकून या तियेची मात रुक्मिणी बोलत तियेसी जे संसारात पडले उणे मी निजांगे पूर्वी न तुझ कारणे मग साडी चोळी मुठभर होण तिचं कारण दिदले हे देता पावली समाधान मग पाशाळ टाकून दिदला तेव्हा अवस्थ करुणी परिधान धरिले चरण रुक्मिणीचे मुठभर होण घेऊनी हाती बाहेर आली सत्वर गती पुढील अध्यायी रस उत्पत्ती तरी सावध श्रोती परिसावे हृदय वैसोनी रुक्मिणी कांत स्वयची वर्वित असे यथार्थ मैपती त्याचा उदांकित शरणागत दासांचा स्वस्ती श्री भक्त विजय गंत ऐकता तुष्टेल जगन्नाथ प्रेमळ ऐका भाविक भक्त एकोणपंचाशतमा अध्याय रसाळ हा श्रीकृष्णार्पण वस्तू अध्याय 49 गोव्या 205 धन्यवाद.